नवतरुण क्रीडा मंडळ आणि रमेश जाधव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता स्थळ कैलासवासी पीजी जाधव क्रीडा संकुल डीपी रोड खोपोली. उद्घाटक माननीय आमदार आदिती तटकरे पालकमंत्री रायगड माननीय श्री सुनील अण्णा शेळके आमदार मावळ मतदारसंघ आयोजक श्री रमेश रामू जाधव माजी उपनगराध्यक्ष खोपोली नगर परिषद. नमस्कार, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विषय तोच आहे, कर्जत खराबूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी राजीनामा दिल्यानंतर जे काही वादळ निर्माण झालं आहे किंवा जी काही राजकीय चर्चा सध्या कर्जत खराबूर आणि संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे त्याबाबतच आपण आज बोलणार आहोत. सुरेश लाड का अस्वस्थ आहेत, ते नाराज का झाले आहेत, गेली 10 दिवस ते एकही शब्द का बोलले नाही आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु स्वतः सुरेश लाड बोलत नसल्यामुळे उत्तरं काही आपल्याला सापडत नाही आहेत. परंतु त्या अनुषंगाने या सगळ्या घडामोडींचा परामर्श किंवा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. खरं तर 2019 सुरेश लाड यांचा पराभव झाल्यानंतर ते गेले म्हणजे काही दिवस पराभवानंतर काही दिवस अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले आणि आत्तापर्यंत ते पक्षाचं काम करत होते, सक्रिय होते. सुरेश लाड यांनी 5 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे. 1999 ते पहिल्यांदा आमदार झाले, 2004 त्यांना पराभव पत्करावा लागला, 2009-2014 असे 2 वेळा ते पुन्हा आमदार होते आणि 2019 पुन्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पराभव हा काही लाड यांच्यासाठी नवीन नाही आहे. 2004 जेव्हा ते पराभूत झाले त्यावेळेस आत्ताचे विद्यमान खासदार सुनील तटकरे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि राज्यात ते मंत्री होते. त्यामुळे कामं करताना किंवा कर्जत खालापूरमध्ये कोणताही निर्णय घेताना जरी सुरेश लाड आमदार नसले तरी त्यांना विश्वासात घेतलं जात होतं, त्यांना विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नव्हती. त्यावेळेस शिवसेनेचे देवेंद्र साटम आमदार होते आणि त्यांनाही अशी जाणीव होत होती किंवा त्यांनाही असं जाणवत होतं की आपल्याला बाजूला ठेवून सुरेश लाड यांना म्हणजे आमदार नव्हते त्यांना विचारूनच त्यावेळचे पालकमंत्री सुनील तटकरे सगळे निर्णय घेतात आणि ते त्या पद्धतीची नाराजी उघडपणे बोलूनही दाखवत होते. त्यामुळे पराभव झाल्यानंतर सुरेश लाड यांना असे अनुभव आलेले नाहीत, अशातला काही भाग नाही. परंतु 2004 ते 2009 या दरम्यान जेव्हा ते आमदार नव्हते त्यावेळेस सुनील तटकरे जे पालकमंत्री होते त्यांना विश्वासात घेत होते, विचारत होते, त्यांना विचारल्याशिवाय कुठली गोष्ट करत नव्हते. आता मात्र तशी परिस्थिती नाही आहे. 2019 सुरेश लाड यांचा पराभव झाला, मोठ्या घडामोडी घडल्या आणि राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे 3 पक्ष सहभागी आहेत. यावेळी सुद्धा 2004 प्रमाणे इथे शिवसेनेचा आमदार आहे. परंतु 2004 आणि आताचं चित्र वेगळं आहे. म्हणजे 2004 पालकमंत्री सुनील तटकरे होते, आता आदिती तटकरे त्यांच्या कन्या आदिती तटकरे पालकमंत्री आहेत. सुनील तटकरे आणि सुरेश लाड यांची दोस्ती मैत्री सर्वश्रुत आहे. त्यावेळेस शिवसेनेचे आमदार होते देवेंद्र साटम, ते विरोधातले आमदार होते. परंतु आत्ताचे जे महेंद्र थुरे आमदार आहेत ते सत्तेतले आमदार आहेत. त्यामुळं 3 पक्षांचे सरकार विरोधात भाजपकडून ज्या काही गोष्टी सध्या राज्यात सुरू आहेत त्याचा जर काही विचार केला तर कुठेतरी ताळमेळ घालणं आणि सगळं सांभाळणं म्हणजे तटकरे सुनील तटकरे असतील किंवा पालकमंत्री आदिती तटकरे असतील यांना त्या पद्धतीने ती सगळी कसरत करावी लागते. कारण रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर 7 पैकी 3 आमदार शिवसेनेचे आहेत, 3 भाजपचे आहेत आणि एकमेव आदिती तटकरे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे या सगळ्यांची सांगड घालताना कुठेतरी सुरेश लाड यांच्याकडे दुर्लक्ष झालं आहे, दुर्लक्ष होतं आहे किंवा त्यांचं ऐकलं जात नाही असं चित्र आहे. आपण जर का आदिती तटकरे पालकमंत्री झाल्यापासूनचा इतिहास पाहिला तर कर्जत आणि खालापूरमध्ये ज्या ज्या वेळेस आदिती तटकरे पालकमंत्री म्हणून आलेले आहेत त्या त्यावेळेस कुठल्याही कार्यक्रमाला सुरेश लाड उपस्थित राहिल्याचं आपल्याला दिसत नाही आहे.
काही अपवाद असतील, म्हणजे आताच काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील कर्जतला एका कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळेस पालकमंत्री त्यांच्यासोबत होते आणि त्यावेळेस गृहमंत्री असल्यामुळे सुरेश लाड देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांच्यासोबत होते. परंतु त्याच्या व्यतिरिक्त असे बरेच गोष्टी आहेत जिथे पालकमंत्री आहेत परंतु सुरेश लाड उपस्थित नाही आहेत. या उलट ज्या ज्या वेळेस खासदार सुनील तटकरे कर्जत आणि खालापूरमध्ये असतात त्यावेळेस मात्र सुरेश लाड त्यांच्यासोबत असतात. त्यामुळे पालकमंत्री आपल्याला विश्वासात घेत नाहीत, कुठलाही कार्यक्रम आपल्याला न विचारता घेतला जातो, कार्यकर्त्यांची कामं आपल्याला न सांगता केली जातात वगैरे, अशा प्रकारच्या जे काही गैरसमज म्हणा किंवा ज्या काही घटना घडत गेल्या त्यामुळे तर सुरेश लाड अस्वस्थ नाही आहेत ना, त्यामुळे तर ते नाराज नाही आहेत ना, असा प्रश्न पडतो. खरं तर ज्या पद्धतीची अपेक्षा त्यांनी सुनील तटकरेंकडून केली होती त्याच पद्धतीची अपेक्षा कदाचित ते आदित्य तटकरे यांच्याकडून करत असतील. परंतु पक्षाचं सरकार, महाविकास आघाडीचं हे 3 पक्षाचं सरकार आणि त्या पक्षात सगळ्यांना सांभाळताना करावी लागणारी तारेवरची कसरत, म्हणजे जरी आदित्य तटकरे यांना वाटत असेल की भाऊंना सांभाळलं पाहिजे किंवा भाऊंना मान सन्मान दिला पाहिजे, सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजे, तरी 3 पक्षांचं सरकार चालवताना कदाचित त्यांना अडचणी येत असतील, त्यामुळे भाऊंपर्यंत काही गोष्टी पोचत नसतील किंवा सांगितल्या जात नसतील, असं म्हटलं तर काही अतिशयोक्ती ठरेल असं मला वाटत नाही. आता त्यांना ज्या अपेक्षा आहेत की आपल्याला विचारलं जावं, आपल्याला सांगितलं जावं, आपल्याला विश्वास घेतल्याशिवाय कुठलेही निर्णय होऊ नयेत किंवा कार्यकर्त्यांनी थेट तिकडे जाऊ नये, कार्यकर्त्यांनी आपल्या माध्यमातूनच सुनील तटकरे असेल किंवा आदित्य तटकरे असेल यांच्याकडे जावं असं त्यांना वाटणं साहजिकच आहे. कारण 99 पासूनचा जर आता विचार केला तर आजवर असं कधीच झालेलं नाही की कुणीही सुरेश लाड यांना बायपास करून कुणी तटकरेंना भेटला आहे किंवा कुठलं काम केलं आहे. प्रत्येक गोष्ट ही सुरेश लाडांपासूनच मग तटकरेंकडे जात होती, त्यामुळे कदाचित त्यांना हे सगळं लागत असावं असं वाटतं आणि त्यामुळे ते नाराज असावेत. आता खरं तर सुरेश लाड यांना 35-40 वर्षाचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे, ते अत्यंत मुरब्बी हुशार असे राजकारणी आहेत, त्यामुळं ज्यावेळेस एखादी ती कृती करतात तेव्हा ते पूर्ण विचारानेच कृती करत असतील हे तर 100% खरं आहे. त्यामुळे त्यांनी जे काय आता केलं आहे त्याच्यामागंसुद्धा काहीतरी त्यांच्या डोक्यात विचार असतील, काहीतरी त्यांनी ठरवलं असेल, हे 100% खरं आहे. परंतु एक विचार आपण असा केला पाहिजे की आपण आता देशाचा विचार जर केला तर आत्ताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, ते ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ज्या पक्षाचे सुरेश लाड काम करतात, ज्या पक्षाचे सुरेश लाड काम करतात त्या पक्षाचे अध्यक्ष असलेले शरद पवार केंद्रामध्ये मंत्री होते, त्यामुळे अनेकदा असं झालं असेल की नरेंद्र मोदींना जेव्हा केंद्रात मंत्री असलेले शरद पवारांना भेटायला जावं लागत असेल त्यावेळेस कदाचित वाट बघावी लागत असेल, अपॉइंटमेंट घ्यावी लागत असेल, असं सगळं चित्र असेल. आता परिस्थिती उलटी आहे, आता नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि पवारसाहेब फक्त एक खासदार आहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे जर पवारसाहेबांनी हे सत्य स्वीकारले तर मला वाटतं ते सुरेश लाडांनी स्वीकारलं पाहिजे की आता आपण आमदार नाही आहोत आणि आदित्य तटकरे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर क्रीडा क्षेत्रात देता येईल, सचिन तेंडुलकर जगातला सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो, अनेक विश्वविक्रम सचिन तेंडुलकरांच्या नावावरती आहेत, परंतु इतका मोठा फलंदाज, इतका मोठा क्रिकेटपटूसुद्धा एक नवख्या महेंद्र धोनीच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे महेंद्र धोनी कॅप्टन आणि सचिन तेंडुलकर फक्त एक प्लेयर म्हणून अनेक सामने खेळला आहे, त्यामुळे अशा गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि त्या स्वीकारायची तयारी ठेवावी लागते आणि त्या स्वीकारल्या गेल्या नसल्यामुळेच सुरेश लाड यांचं मन दुखावलं असावं असं एकंदर आत्ताचं जे चित्र आहे ते पाहिलं तर आपल्या लक्षात येतं. खरं तर ते राष्ट्रवादीत राहणार आहेत, राष्ट्रवादीतनं बाहेर पडणार आहेत, भाजपत जाणार आहेत की अन्य कुठल्या पक्षाचा पर्याय निवडणार आहेत की निवृत्त होणार आहेत, एक याबाबतचं कुठलंही चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे. त्यांना ज्या अपेक्षा आहेत की आपल्याला विचारलं जावं, आपल्याला विश्वास घेतलं जावं किंवा ज्या काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आजवर झालेल्या नाहीत, त्यामुळे ते दुखावले आहेत. परंतु समजा ते पक्षातच राहिले तर ह्याच गोष्टी पुन्हा घडणार आहेत, म्हणजे आज ते त्यांना जर डावलं जात असेल, विश्वास घेतला जात नसेल तर उद्याही तसंच होणार आहे. कारण शेवटी महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि 3 पक्षांचं सरकार चालवताना कसरत करावी लागते हे गेली 40 वर्ष राजकारणात आणि समाजकारणात असलेल्या सुरेश लाड यांना ठाऊक असेल हे निश्चितच. परंतु याचा त्यांनी विचार केला आहे नाही केला आहे हा पार्ट वेगळा आहे, परंतु ते ज्या पद्धतीने बाहेर पडले त्या पद्धतीने ते पुन्हा राष्ट्रवादीत राहतील अशी शक्यता सध्या तरी नाही आहे. आता जर ते राष्ट्रवादीतनं बाहेर पडले तर पक्षाचं प्रचंड मोठं नुकसान कर्जत खालापूरमध्ये होईल हे सत्य आहे, कारण त्यांना मानणारा मोठा वर्ग कर्जत आणि खालापूर तालुक्यात आहे. त्यामुळे खरं तर या सगळ्या गोष्टींवरती पडदा पडावा असं कार्यकर्त्यांना वाटतं आहे,
पक्षातून जर ते बाहेर पडले तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, कारण अनेकांना जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, या निवडणुका लढवायच्या आहेत. जर का पक्षात पक्षाची विभागणी झाली तर त्या सगळ्यांना तो फटका बसणार आहे. त्यामुळे भाऊंनी पक्षातच राहावं, तटकरींनी त्यांची समजूत काढावी, घरी येऊन त्यांच्याशी चारशोध बोलून ह्या सगळ्यावरती तोडगा काढावा असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतंय. परंतु तटकरे कर्जत यायला तयार नाही आहेत, लाड साहेब म्हणजे सुरेश लाड तटकरेंचे फोन घ्यायला तयार नाही आहेत, त्यामुळे कोंडी कायम आहे. मधल्या काळात दोन्ही तालुक्यातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत पक्षाचे त्यांनी प्रयत्न करून पाहिला, म्हणजे तटकरेंची दोनदा भेट घेतली, भाऊंकडं तर ते किती म्हणजे रोजच जवळजवळ सगळे कार्यकर्ते जाऊन बसत असतील, परंतु ते स्वतः काय बोलत नाही आहेत, काय करणार आहेत ते सांगत नाहीत, त्यामुळे जी कोंडी आहे ती फुटण्याला म्हणजे फुटत नाही आहे. आणि याचा सगळा परिणाम असा झाला आहे की आता कार्यकर्ते जे आहेत ते द्विधा मनस्थितीत आहेत. कार्यकर्त्यांचं मनोबल जे आहे ते खच्ची होते, म्हणजे नक्की काय घडणार आहे, नक्की काय होते ह्याची माहिती नसल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात जो संभ्रम निर्माण झाला आहे तो संभ्रम दूर करण्याचं काम सुरेश लाड किंवा खासदार सुनील तटकरे यांना करावं लागणार आहे. कुणीतरी एक पाऊल मागं आलं पाहिजे आणि कुणीतरी एक पाऊल पुढं आलं पाहिजे, तरच ही कोंडी फुटेल, आणि नाही तर एक कोंडी फुटणार नाही. एक मात्र निश्चित आहे की जर सुरेश लाड पक्षातनं बाहेर पडले तर तटकरेंचंही मोठं नुकसान होईल, कारण शेवटी त्यांची 35 वर्षाची एक मैत्री आहे. 30-35 वर्ष जे काय जिल्ह्यांना एकत्र पाहिलं, कुठलाही संकट आलं, कुठलाही प्रसंग आला, ते दोघं एकत्र राहिलेत, त्यामुळे त्यांचं तर व्यक्तिगत नुकसान होईलच, परंतु राष्ट्रवादीचंसुद्धा मोठं नुकसान होईल हे निश्चितच आहे. त्यामुळे सुरेश लाड यांची समजूत काढली जाते का, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आता ह्या व्हिडिओतून आपण मांडण्याचा प्रयत्न केला त्या बाजूला करून किंवा त्याच्यात दुरुस्ती करून त्यांना पुन्हा मान सन्मानाने वागवलं जातं का, कारण महामंडळ हे त्यांच्यासाठी दुय्यम आहे. ते जे काय आता मला नको आहे महामंडळ, कोणीही असं नाकारणार नाही, त्यामुळे ज्या पद्धतीने ते म्हणतात मला महामंडळ नको आहे किंवा मला महामंडळाची अपेक्षा नाही आहे, जिल्हाध्यक्षपद त्यांनी जसं सोडले तसं मला महामंडळसुद्धा नको आहे असं ते ज्या पद्धतीने म्हणत आहेत त्या पद्धतीने ते इतके म्हणजे वैतरलेले आहेत किंवा इतके त्रासलेले आहेत की मला नको आहे काय, मला या सगळ्याचं वीट आलं आहे, मला सगळं बाजूला ठेवून मला शांत राहायचं, अशा पद्धतीचे त्यांचे म्हणजे त्यांचं वक्तव्य असतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी जर का बाजूला सोडून पुन्हा त्यांना पक्षात सक्रिय करायचं असेल तर कदाचित दोन पावलं खासदार सुनील तटकरेंना पुढे यावं लागेल, कारण शेवटी ते मित्र आहेत एकमेकांचे, 35 वर्षाची मैत्री आहे, मित्रमित्राला भेटायला येऊ शकतो. त्यामुळे तटके साहेब याचा विचार करतील असा अपेक्षा, अशा प्रकारची अपेक्षा कार्यकर्त्यांना वाटतात, आणि तटके साहेबानंतर भाऊसुद्धा त्यांचं ऐकतील असंही कार्यकर्त्यांना वाटतंय. भविष्यात नक्की काय दडलंय हे आपण आता जरी सांगू शकत नसलो तरी जर का तटकरे साहेब त्यांना भेटायला आले तर सुरेश लाड त्यांचं नक्की ऐकतील हा जसा कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास आहे तसं कर्जत खालापूरमधल्या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांचाही विश्वास आहे. आणि जर ते आले नाहीत आणि जर का पक्षातनं सुरेश लाड बाहेर पडले तर राष्ट्रवादीला त्याची आगामी काळात मोठी किंमत मोजावी लागेल हे मात्र नक्की. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको, येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको, तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे.